आज आपण बनवणार आहोत अंड्याचा रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य, ही 5 अंडे मी उकडून घेतलेले आहेत, 2 कच्ची अंडी मी फोडून घेतलेली आहेत, 1 चमचा हिरवं वाटण, त्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण पेस्ट केलेली आहे, हे कांदा खोबऱ्याचं वाटण, त्यामध्ये कांदा मी भाजून घेतला आहे आणि सुकं खोबरं थोडंसं हलकं भाजून वाटून घेतलेलं आहे, हे कांदा खोबऱ्याचं वाटण। छोटे टमाटर मी चिरून घेतलेत आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर चिरून घेतली आहे। आता हे सुके मसाले, त्यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही, धना जिरा पावडर 1 चम्मच, हिंग आणि हळद 1 चम्मच। मी 2-3 चमचे तेल तापत ठेवलं आहे, ते तापलं आहे आता, त्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया। आता कांदा खोबऱ्याचं वाटण थोडं भाजलं आहे, आता ह्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया। आता हे जरा हलवून घेऊया। आता ह्यामध्ये आपण हे सुके मसाले पूर्ण सगळे टाकून घेऊया, लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर आणि हिंग। आता हे तेलामध्ये पूर्ण परतून घेऊया आता चांगलं। हा मसाला आपला परतला आहे, आता ह्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। आता 5 मिनटं मी परतून घेतले, टमाटे पण आता नरम झालेत। आता ज्या दुसऱ्या गॅसवर मी पाणी तापत ठेवलेलं होतं, आता हे गरम पाणी त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला जेवढं पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचं आहे, जाड असेल तर जाड तर पाणी कमी टाकायचं आणि जर पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता याला उकळी येऊ देऊया। गॅस फास्टच राहू दे, जरा चांगली उकळी येऊ दे याला। आता या आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे। आता ही 2 अंडी जी आपण फोडून घेतलेली होती कच्ची अंडी, त्याला हलवून घ्यायचं आहे त्या अंड्यांना। या रस्स्याला उकळी येऊ द्यायची आहेत, उकळी येता येतच आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि चमच्याने हलवत राहायचं आहे। आता या रस्स्यामध्ये आपल्याला उकडलेली अंडी टाकायची आहेत, याला आपण काप करून घेऊया की जेणेकरून त्याच्यामध्ये हे रस्सा उतरून जाईल। ते काप करून या रस्स्यामध्ये सोडून द्यायचे। आता अंड्याचा रस्सा आपल्याला तयार झाला आहे, आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता हा अंड्याचा रस्सा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे सर्विंगसाठी। हा अंड्याचा रस्सा आता तयार झाला आहे, तुम्ही ट्राय करा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।